आज आपण 10th स्टँडर्ड मधील ज्योमेट्री मध्ये सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम नावाचा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये शेवटचा जो थेरम आहे की जो अपोलोनियस थेरम म्हणून ओळखला जातो आणि हा असतो तरी काय आणि हा पायथागोरसच्या थेरमच्या वेगवेगळ्या दोन टाइपच्या ऍप्लिकेशनवर आधारित असतो हे ऍप्लिकेशन तरी काय असतात याची आज ओळख करून घेणार यापूर्वी विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे की आपण राइट अँगल ट्रायंगल नावाच्या ट्रायंगल मध्ये असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या तीन साइड्स आहेत या वेगवेगळ्या तीन साइड्सचं नातं समजायला एबीसी असं नाव ठेवलं तर या राईट अँगलच्या अपोजिट असणारी जी साइड आहे त्याला आपण हायपोथिनियस म्हणतो अशा हायपोथिनियसचा जो स्क्वेअर असतो तो रिमेनिंग ज्या दोन साइड्स आहेत एबी आणि बीसी यांचे जे स्क्वेअर्स आहेत त्यांच्या ऍडिशन एवढा असतो असं ह्या तीन साइड्सचं नातं दाखवणारा जो थेरम आहे की ज्याला आपण पायथागोरस थेरम असं म्हणतो आणि हा पायथागोरस थेरम म्हणून ओळखतो पण हा थेरम हा स्पेसिफिकली फक्त राईट अँगल ट्रायंगल साठीच आहे पण अशाच टाइपचा राईट अँगल ट्रायंगल साठी असणारा जो पायथागोरस थेरम आहे हाच थेरम असंच ना तर आपल्याला याच्यापेक्षा वेगळ्या दोन टाइपचे ट्रायंगल्स अस्तित्वात असतात आपल्यालाही माहिती आहे की अँगल वरून पडणारे तीन ट्रायंगल्सचे टाइप्स आहेत त्याच्यापैकी एक ऍक्यूट अँगल ट्रायंगल की ज्याचे तीनही अँगल्स ऍक्यूट अँगल असतात याला ऍक्यूट अँगल ट्रायंगल म्हणतात तर याच्या जोडीला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल नावाचा सुद्धा एक ट्रायंगलचा टाइप असतो मग ऍक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असं वेगवेगळे दोन अँगल वरून पडणारे राईट अँगल ट्रायंगल शिवाय वेगळे दोन टाइप्स तुमच्या समोर मुद्दा मी मांडले मग अशा हे दोन वेगवेगळ्या ट्रायंगल्स मध्ये हा पायथागोरस थेरम आहे त्याचा ऍप्लिकेशन किंवा याचा वापर इथे दोन ठिकाणी होऊ शकतो का आणि असं झाल्याच्या नंतर याच्या ज्या तीन साइड्स आहेत त्यांचं किंवा ह्याच्या ज्या तीन साइड्स आहेत त्यांचं आपापसात काही नातं लागतं का हे शोधणारा आपल्याला एक वेगळा थेरम शोधायचा आहे आणि अशा या पायथागोरसच्या थेरमचं ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये वेगळं वेगळे ऍप्लिकेशन म्हणा किंवा एक वेगवेगळं या तीनही साइडचं नातं दाखवणारा एक भाग आपल्याला प्रूव्ह करायचा आहे आणि यालाच वेगळं तिकडं काही नाही विद्यार्थी मित्र यालाच म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि मग ज्या वेळेला अशा दोन वेगवेगळ्या ऍक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल या दोन ट्रायंगल मध्ये या पायथागोरस थेरमचा आधार घेऊन ज्या वेळेला आपण एखादी प्रॉपर्टी किंवा एखादं ऍप्लिकेशन एखादा कोरोलरी आपण प्रूव्ह करू त्यावेळेला मग या दोघांचा आधार घेऊन याचा आणि याचा आधार घेऊन मग हा ऍक्यूट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याला जर जोडलेलं इथं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल आणि असा एकत्रितरित्या तयार होणारा ऍक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगलला जोडून तयार होणारा जो ट्रायंगल असेल असा जो नवीन ट्रायंगल बनेल या ट्रायंगलचे सुद्धा विद्यार्थी मित्र आणखीन वेगळे तीन प्रकार पडतात खर तर वास्तविक पाहता या मोठ्या मूळच्या ट्रायंगलचे नाही म्हणलं तरी इक्विलॅटरल आयसोसिलियस आणि स्कॅलंट असे वेगवेगळे तीन प्रकार पडतात मग ऍक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल एकत्र आल्यानंतर जे नवीन असे वेगळे तीन प्रकार पडणार आहेत अशा तीन प्रकारांपैकी सगळ्यात आपण ओळखला जाणारा जो स्कॅलंट ट्रायंगल आहे अशा स्कॅलंट नावाच्या ट्रायंगल मध्ये त्याच्या वेगवेगळ्या ह्या तीन साइड्स आहेत या ज्या मूळच्या तीन साइड्स आहेत या मूळच्या तीन साइड्सच एकमेकांशी काही नातं लागतं का हे दाखवणारा जो थेरम असेल याला आपण अपोलोनियस नावाचा थेरम म्हणतो आणि असा अपोलोनियस नावाचा जो थेरम आहे हा प्रूव्ह करण्यासाठी नेमका आपल्याला पायथागोरस थेरम जो राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण प्रूव्ह केलेला आहे त्याचा वापर करून ऍक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलची दोन ऍप्लिकेशन आपल्याला पाहिजे चला तर मग अशा वेगवेगळ्या दोन ऍप्लिकेशन नेमकी काय आहे ती एकत्र केल्यानंतर तयार होणारा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये अपोलोनियस नावाचा थेरम नेमका काय आहे आणि तो काय सांगतो हे आता क्रमांक आपण समजून घेऊ विद्यार्थी मित्र हो आपणाला अपोलोनियस नावाचा जो थेरम आहे की जो पायथागोरस नावाच्या थेरमवर आधारित आहे आणि त्याच्या ऍप्लिकेशनवर आधारित आहे असं थेरम हा नेमका कोणकोणत्या टाइपच्या ट्रायंगलला लागू होतो हे पाहिल्यानं पाहिजे पहिल्यांदा समजावून घ्या ट्रायंगलचे मुळात प्रकार खूप असतात साइड्स वरून पडणारे तीन आहेत इक्विलॅटरल असेल आयसोसिलियस असेल स्कॅलंट असेल या तीनही प्रकारचे ट्रायंगल जरी तुम्ही निवडले इव्हन तुम्ही
अँगल वरून पडणारे टाइप्स आहेत ट्रायंगल चे, मग अक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, कोणत्याही प्रकारचे जरी निवडले तर हे सगळ्या प्रकारच्या ट्रायंगल साठी हा अपोलिनियस नावाचा थेरम हा लागू पडतो। मग हा थेरम नेमका असतो तरी कसा, मग या सगळ्या टाइप्स मध्ये कोणत्या टाइप मध्ये हा सोप्या पद्धतीने लागू होतो किंवा लगेच सुरू होतो, कोणत्या मध्ये जरा आणखी अवघड प्रोसेस होते हे क्रमाने बघूया। तुम्हाला माहिती सगळ्यात सोपा म्हणून ओळखला जाणारा जो ट्रायंगलचा प्रकार आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणून ओळखला जातो। असं जर इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्ही एखादा घेतला की ज्याचं नाव तात्पुरतं आपण एबीसी असं गृहीत धरलं, याच्यावर ए नावाच्या व्हर्टेक्स पासून समोरच्या अपोजिटच्या बीसी नावाच्या साईडचा जो मेडियन आहे किंवा मिड पॉइंट आहे त्याच्यापर्यंत तुम्ही गेला आणि हे जोडलं आणि याला जर एम असं नाव ठेवलं तर हे जे बीसी नावाच्या साईडचे इक्वल टू पार्ट तयार होतात आणि एएम नावाची मेडियन तयार होते, हे लक्षात ठेवा। त्याला मेडियन आपण म्हणतो, ही मेडियन हीच अल्टिट्यूड असते इक्विलॅटरल ट्रायंगल। इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये या अल्टिट्यूडला इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट सुद्धा म्हणतात, कारण तिन्ही साईडवर जरी आपण अशा मेडियन काढल्या तरी त्या हाईट्स ठरतात, अल्टिट्यूड ठरतात, म्हणजे अल्टिट्यूड आणि मेडियन ही इक्विलॅटरल मध्ये सेमच असतं। आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती की इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तरी अपोजिट साइड आहे ती बरोबर वन हाफ झाली पूर्ण साइडच्या डीएम हा पार्ट, त्याच्यामुळे हे सगळं अगदी इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट आहे त्याचाही सेपरेट फॉर्म्युला दिला जातो, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट साइड बेस वन हाफ बेस या सगळ्यांचं सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्म्युल्याने आपण सहजपणे एकमेकांचं नातं डिराईव्ह करू शकतो। याच्यापेक्षा थोडस अवघड असणार इक्विलॅटरल पेक्षा हा आयसोसेलियस प्रकारचा ट्रायंगल आहे। इक्विलॅटरल मध्ये तिन्ही साइड सेम असतात, आयसोसेलियस मध्ये फक्त मी दोन साइड सेम आहेत असं घेतलेले आहे। आणि अशा प्रकारच्या ट्रायंगल मध्ये सुद्धा जर तुम्ही ए नावाच्या व्हर्टेक्स पासून अपोजिट साइड वर मेडियन काढाल तर ती मेडियन पुन्हा अल्टिट्यूड ठरते। मग या इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हाईट साठी जे फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये नाही फॉर्म्युले तसे, कारण या साइड आपण वेगवेगळ्या घेऊ शकतो, या दोन साइडचा मुळात बेसशी काही संबंध लागत नाही। त्यामुळे या ट्रायंगल मध्ये या प्रकारच्या ट्रायंगल मध्ये असे आपल्याला फॉर्म्युले डिराईव्ह करता येईल। याही पेक्षा किचकट असणारा लेफ्ट साइडला आणि राईट साइडला बाकी पाडलेला जो स्कॅलेंट नावाचा ट्रायंगल आहे की ज्याचे तीनही साइड वेगवेगळे आहेत, म्हणजे या ट्रायंगल एबीसी मध्ये एबीची लेंथ वेगळी आहे, बीसीची वेगळी आहे, एसीची वेगळी आहे, याला स्कॅलेंट म्हणतो। हा साधारण लेफ्ट साइडला कललेला दिसतो, हा राईट साइडला कललेला दिसतो। याच्यामध्ये जर तुम्ही मेडियन काढायचा प्रयत्न केला, एम नावाचा मिड पॉइंट बीसी वर घेतला आणि हे दोन इक्वल पार्ट तयार केले तर ही मेडियन साधारणपणे लेफ्टला किरकी दिसते, याच्यात राईट साईडला तितकी दिसते। याच्यात अल्टिट्यूड काढायला गेला ए पासून एपीसी नावाच्या साईडवर तर हा अल्टिट्यूड या मेडियनच्या लेफ्ट साईडला आलेला दिसतो, इथं अल्टिट्यूड काढलाय तो मेडियनच्या राईट साईडला, म्हणजे हाईट आहे हाईटला अल्टिट्यूड म्हणतात की उजव्या बाजूला गेल्यासाठी दिसते। म्हणजे अशा साधारणपणे ट्रायंगलचे मी मुद्दाम तुमच्या समोर स्किन टाईप दाखवलेले आणि या स्किन टाईप मध्ये दडलेले ते कोणते तर अक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, राईट अँगल ट्रायंगल, हे सगळे अशात दडलेले आहेत। या सगळ्या ट्रायंगल पैकी आपण आज या सगळ्यांमध्ये अवघड आणि किचकट असणारा जो इक्विलॅटरल पेक्षा आयसोसिलियस अवघड आणि आयसोसिलियस पेक्षा स्कॅलन ट्रायंगल आणखी अवघड असतो, मग असा जो स्कॅलन ट्रायंगल आहे याच्यामध्ये या ट्रायंगलच्या असणाऱ्या मूळच्या तीन साइड्स आणि मेडियन आणि एका साइडचे झालेले दोन सेम पार्ट्स आहेत, हे जे पार्ट्स आहेत हे सगळे पार्ट्स मेडियन आणि ट्रायंगलच्या साइड्स या सगळ्यांमध्ये खरंच काही नातं असतं का, हे नातं आज आपण हे अवघडत असतं नाही असं नाही, परंतु या नात्याचा आपण आज उपयोग करून घेणार आहे आणि हे नातं कसं प्रूव्ह करायचं असतं या पूर्ण ट्रायंगल मध्ये या सगळ्या साइड्स आपापसामध्ये काय नाते हे प्रूव्ह करण्यासाठी आज आपण पायथागोरस नावाचा थेरम वापरणार आहे आणि त्याचे दोन ऍप्लिकेशन वापरणार आहे। आणि मग चला पाहूया स्कॅलेंट नावाचा सगळ्यात अवघड प्रकारचा असणारा जो ट्रायंगल आहे त्याच्या सगळ्या साईडची मेडियनची अल्टिट्यूडची आणि एका साईडचे जे आपण दोन इक्वल पार्ट तयार केले त्यांचं एकमेकांशी काय नातं आहे की ज्याला आज आपण अपोलोनियस थेरम म्हणून ओळखणार आहोत। मग आपण सुरुवात करूया स्कॅलेंट आणि अवघड प्रकारचे ट्रायंगल पासून। आपण या स्कॅलेंट ट्रायंगलचे याचा वापर करू याचे मेडियन म्हणून जे वेगवेगळे म्हणून ट्रायंगल तयार झालेले आहे, म्हणजे याच्यामध्ये ट्रायंगल ए बी एम हा एक सेपरेट ट्रायंगल तयार झालेला आहे त्याला आपण बाजूला काढला, त्याच्यानंतर या मेडियनच्या राईट साईडला ट्रायंगल ए एम सी हा जो ट्रायंगल आहे हा वेगळा तयार झालेला आहे, यालाही आपण सेपरेट बाजूला घेतलेला आहे।
या दोघां मध्ये फक्त आपण काय ठेवूया तर अपोजिटच्या व्हर्टेक्स पासून त्या साइडवर काढलेला जो अल्टिट्यूड आहे हा दोन्ही ठिकाणी आपण काढून ठेवलेला आहे, तर तुम्हालाही माहिती आहे साधारणपणे तो डी या ठिकाणी येऊन पोहोचतो. आणि अशा टाइपचे ह्या दोन ट्रायंगल्सचे डायग्राम आहे. या दोन ट्रायंगल्सचे डायग्राम एकत्र आपण ओव्हरलॅप केले की मग आपला मूळचा हा स्केलिंगटन नावाचा ट्रायंगल इथे क्रिएट होणार. ओगानच तुमच्या लक्षात आलं असं या मेडियनमुळे जे दोन ट्रायंगल आपण क्रिएट केले, हे दोन जे ट्रायंगल क्रिएट झाले त्यातला हा पहिला ट्रायंगल आहे, हा ऍक्यूट अँगल ट्रायंगल टाईपचा तयार झाला. तर दुसरा ट्रायंगल आहे तो ऑब्ट्यूस नावाचा ट्रायंगल आहे, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असा तयार झाला. चला दोन्ही ठिकाणी आपण पायथागोरसचं थेरम अप्लाय करण्याचा प्रयत्न करू आणि काय सापडते आपण हे चेक करू. मग विद्यार्थी मित्र आपल्यालाही माहिती आहे साधारणपणे कोणताही जरी ट्रायंगल असेल, कोणताही अगदी त्याला एबीसी असं नाव असेल, डीई एफ असेल, एक्स वाय झेड असेल, तरी अशी प्रथा आहे की जो व्हर्टेक्स ट्रायंगल मध्ये जो व्हर्टेक्स किंवा जो अँगल दाखवला जातो त्याच्या अपोजिट असणारी साइड आहे तिला स्मॉल लेटर हेच दाखवलं जातं. म्हणजे ह्या अँगलचं नाव जर कॅपिटल के या अक्षरानं दाखवलं असेल तर त्याच्या समोर अपोजिट असणारी जी साइड आहे ते याचं स्मॉल लेटर दाखवलं जातं. बीच्या अपोजिट असणारा स्मॉल बी असं दाखवलं जातं आणि सी साठी स्मॉल सी असं दाखवलं जातं. हा प्रगत आहे ज्योमेट्री मध्ये साधारणपणे ही मेथड आहे, हा प्रगत आहे या साधारणपणे अशी नावं ठेवली जातात. चला तर अशाच पद्धतीने या सगळ्या दिलेल्या दोन ट्रायंगल्सला पूर्ण ए बी असं नाव लिहिण्यापेक्षा, बी सी असं लिहिण्यापेक्षा, पूर्ण ए सी असं लिहिण्यापेक्षा, म्हणजे नेहमीच तुम्हाला लक्षात येईल की ए बी असं पूर्ण लिहिण्यापेक्षा छोटं त्याचं नाव सी लिहिलं तर एक्झाम्पल मध्ये हे वापरताना सोयीचं जातं. शॉर्टकट वापरलं की बऱ्याच वेळेला एक्झाम्पल्स लगेच सुटतात, लिखाणामध्ये सुद्धा गोंधळ उडत नाही आणि सोपेपणा सुटसुटीतपणा जाणवतो. मग चला आपण अशा प्रकारची नावं इथे देण्याचा प्रयत्न करू, काय होते हे चेक करू. सगळ्यात पहिल्यांदा हा अपोजिटचा व्हर्टेक्स ए आहे, ए अपोजिटचा व्हर्टेक्स याच्या अँगलचं नाव या, याच्या अपोजिट असणारी पूर्ण साईड बी एम नावाच्या आहे, याला आपण ए या अक्षर वापरू. बीच्या अपोजिट असणारी याला बी अक्षर वापरू. एम आहे त्याला अपोजिट असणारी स्मॉल एम असं वापरू. याच्या पलीकडे या बाजूला आधार लक्षात येईल तुम्हाला हा ए नावाचा अँगल आहे, याच्या अपोजिट असणारी मी साईड आहे, याला अनायसे ए नाव का वापरूया आपण, त्याचं कारण आहे हे दोन ट्रायंगल ओव्हरलॅप झाल्यानंतर जो मूळचा ट्रायंगल मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात येईल तुम्हाला ही साईड ए नावाच्या अपोजिट सुद्धा आहे आणि ही साईड ए नावाच्या अपोजिट सुद्धा आहे आणि ओघाने हे दोन्ही सेमच आहेत, कारण एम हा मिड पॉइंट आहे, त्यामुळे हा एवढा पार्ट आणि एवढा पार्ट बी एम आणि सी एम हे दोन्ही पार्ट सेम आहे आणि ओघाने तर नाव पण सेम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पार्ट आहे पुढे आपण वळूया या ट्रायंगलमध्ये. या एम अँगलच्या अपोजिट असणार आहे त्याला स्मॉल एम म्हणून, हा सी आहे त्याच्या अपोजिट असणारा हा बी साईड आहे त्याला सी म्हणून. हे पाहिल्यानंतर असं लक्षात येईल तुम्हाला याच्यामध्ये की हा जो मूळचा ट्रायंगल आहे दोन ट्रायंगल एकत्र झाल्याच्या नंतर ओव्हरलॅप झाल्यानंतर तुमच्या लक्षात येणे शक्यता आहे की ए बी नावाची साईड आहे तिला आपण इथे वापरताना एम नावाचा अक्षर वापरले, ही ए सी नावाची साईड आहे तिला सुद्धा ओघाने तिथं मेडियनच्या समोरची अपोजिटची साईड म्हणून एम हेच अक्षर वापरलं गेलं. पण पाहायला गेलं तर याची लेंथ आणि याची लेंथ खरं वेगळी आहे, ही लेंथ छोटी आहे, ही लेंथ मोठी आहे, त्यामुळे एकच अक्षर या दोन्ही साईडला वापरण्यापेक्षा जर आपण हे सगळ्या पायथागोरस वापरून हे सगळं एकत्र करणार असू तर ही दोन नाव सेपरेट देण्यापेक्षा आपण एकच देण्यापेक्षा त्याला आपण सफिक्स देऊ, त्याला एम वन म्हणू आणि तुरता त्याला एम टू म्हणू. म्हणजे ओघाने काय होईल जरी एम नाव आलं अपोजिटच्या साईडला तरी एम वन एम टू मुळे ते लेंथ वेगवेगळ्या कसं जाणार. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट कळेल की या लेफ्ट साईडच्या ट्रायंगल मध्ये राईट साईडच्या ट्रायंगल मध्ये मधली जी मेडियन आहे एम नावाची ही दोन्हीकडे सेम आहे, म्हणजे इथेही ए एम पाहायला मिळेल इथेही ए एम पाहायला मिळेल, फक्त इथल्या ए एम ला नाव मिळताना बीच्या अपोजिट असल्यामुळे बी मिळालं तर इथं नाव मिळताना सीच्या अपोजिट असल्यामुळे सी मिळालं. थोडक्यात काय या दोघांमध्ये पाहायला गेलं तर लक्षात येईल तुम्हाला बी आणि सी हे एकाच साईडचे दोन नाव आहेत, त्यामुळे ह्यांची लेंथ सेम असणार आहे हे मात्र आपण लक्षात ठेवूया आणि नंतर आपण याचा वापर कसा करायचा हे पाहू. या नावाच्या बरोबरच याही ट्रायंगल मध्ये असणारा अल्टिट्यूड आणि याही ट्रायंगल मध्ये असणारा अल्टिट्यूड दोन्ही सेमच आहे, दोन्ही सेमच आहे. हे दोन्ही जर सेम असतील तर दोघांना आपण अल्टिट्यूडला एक वेगळं नाव ठेवू, म्हणजे टेक्स्टबुक मध्ये त्याला पी अक्षर वापरले तर हरकत नाही आपण पी हे अक्षर वापरायला सुद्धा. याला कदाचित काही विद्यार्थी म्हणतील सर मग तशाच प्रकारे आपण या बी आणि सी ही वेगवेगळी नावं न वापरता
एकत्र नाव देता येणे शक्य आहे का? तर आपण ते एकत्र किंवा एकही नाव तुम्ही देऊ शकता. मग भले तुम्ही एक्स म्हणू शकता, वाय म्हणू शकता, काहीच अडचण नाही. नाव कोणतं द्यायचं हे आपल्यावर सरसली अवलंबून आहे, की जेणेकरून हे गणित नीट नेटकं सुटणं आपल्याला गरजेचं आहे, त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. चला हरकत नाही, दोन्ही ट्रायंगल मध्ये आता आपण पायथागोरस हा थेरम अप्लाय करून बघू. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्हाला आणायचं अल्टिट्यूड काढल्यामुळे वेगवेगळे दोन राईट अँगल ट्रायंगल्स मिळाले. इथे तुम्हाला एक छोटा आणि एक मोठा असे दोन राईट अँगल ट्रायंगल दोन्हीकडे मिळालेले. या दोन्ही ठिकाणी जे राईट अँगल ट्रायंगल्स मिळालेले त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करूया आणि मग नेमकं काय काय आपल्याला दिसून येते हे पाहू. चला, पहिल्या अँक्युटँगल ट्रायंगल मध्ये दोन मिळालेले जे राईट अँगल ट्रायंगल आहे यांच्यामध्ये आपल्याला मूळच्या स्केलर ट्रायंगल पैकी कोणत्या तरी एका साईडचा वापर करून आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता येते का ते पाहू. याच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल आपल्याला की मूळच्या स्केलर ट्रायंगल मधली ही एबी नावाची साईड आहे ती एका छोट्या ट्रायंगल मध्ये हायपोथेनिस म्हणून वापरलेली आहे. त्याचा वापर करून आपल्याला पायथागोरस देता येते का आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या होत आहेत का हे चेक करू. इथे लक्षात येईल तुम्हाला की जर ह्या ट्रायंगल ए बी डी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोथेनियस असेल तर राहिलेले ज्या दोन साइड्स आहेत त्याच्यापैकी ही एडी नावाची एक साइड आहे तिथे आपण अक्षर वापरलाय, परंतु ही बीडी नावाची साइड आहे त्याचं अक्षर आपल्याला इथे माहित नाही, ही साइड नेमकी ती माहित नाही. असाच हा इकडे राईट साइड चा तुकडा आहे हाही माहित नाही. त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये पाहायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या डी पासून एम पर्यंत असणारा हा जो पार्ट आहे हा दोन्ही ट्रायंगल मध्ये आलेला आहे. मग आपण थोड्या वेळासाठी हा डी पासून एम पर्यंतचा पार्ट आहे त्याला एक्स हे अक्षर वापरू. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण वापरलं म्हणजे याला जर एक्स आपण अक्षर वापरलं तर याच्यामध्ये बी पासून डी पर्यंत जो भाग आहे हा पूर्ण ए मधून हा एक्स हा मायनस होईल आणि हा ए मायनस एक्स एवढा भाग आहे. तर इथं तुम्हाला डी पासून सी कडे जायचं असेल तर मात्र इथं तुम्हाला हे ए आणि एक्स या दोघांचं ऍडिशन करावं लागेल आणि हे पूर्ण साईड एवढी मोठी सांगते. म्हणजे आता तुम्हाला छोटे ना छोटे अगदी प्रत्येक पार्ट आहे त्याला काही का वेळेला शॉर्ट फॉर्म मध्ये नाव मिळालं लिहित आणि याच्यामध्ये तर तुम्ही सहजपणे पायथागोरस वापरू शकता. चला याच्यात पायथागोरस वापरून बघू. आपल्याला हवी असणारी जी एबी नावाची साईड आहे ती ज्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आलेली आहे या राईट अँगल ट्रायंगलचा वापर करू आणि याच्यामध्ये हायपोथेनिस एम वन याचा जो स्क्वेअर आहे तो मांडण्याचा प्रयत्न करू. हा मांडताना असं लक्षात येईल, आता मी बाकीचं वर्णन विद्यार्थी मित्र इथे वापरत नाही किंवा लिहित नाही, हे लिहिणं फार गरजेचं असतं खरं. राईट अँगल ट्रायंगल ए डी बी आणि मग लिहायला पाहिजे तुम्हाला काय पायथागोरस थेरम आणि मग हे सगळं लिहायला पाहिजे. आपल्याला व्हिडिओला वेळ कमी आहे, तुम्हाला हे कन्सेप्ट कळणं फार महत्वाचं. एकदा कळालं की मग काय अडचण नाही विद्यार्थी मित्र, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येतील. चला एम वन चा स्क्वेअर करून बघू. हायपोथेनिसचा स्क्वेअर केला असता रिमेनिंग टू साइड आहेत त्या दोघांचा स्क्वेअर आपल्याला करता येईल. मग त्याच्यामध्ये ही एक राहिलेली साईड आहे ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येईल आणि दुसरी एक अल्टरनेटिव्ह त्याला आपण पी स्क्वेअर म्हणू. आता लक्षात येईल तुमच्या की तुम्हाला ही पी नावाचा जो अल्टरनेटिव्ह आहे हा हा दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पण आहे. ज्यावेळेला आपण हा मूळचा जो स्केलर ट्रायंगल की ज्याच्यामध्ये आपल्याला अपोनिसचा वापर करायचा, या मूळच्या ट्रायंगल मध्ये आपण बघणार काय आहोत तर या मूळच्या स्केलर नावाच्या ट्रायंगल मध्ये एबी नावाची त्या ट्रायंगलची मूळची साईड आहे, एसी साईड आहे, बीसी ही साईड आहे आणि मध्ये मेडियन आहे. यांचं एकमेकांची आता आपण चेक करणार आहोत, त्याच्यामध्ये कुठलीही अल्टिट्यूडचा आपण वापर करणार नाही. म्हणजेच काय तर इथं आलेला जो अल्टिट्यूड आहे हाही आपल्याला रिप्लेस करावा लागेल, रिप्लेस करणं गरजेचं आहे. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पाहायला गेल्यावर लक्षात येईल तुम्हाला की हा आपण या दोन साइड्स मध्ये रिप्लेस करू शकतो. राईट साईडचा जो ट्रायंगल आहे हे जो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे ट्रायंगल ए डी एम याच्यामध्ये हा बी जो आहे हा बी हा हायपोथेनियस आहे व त्याचा जो स्क्वेअर केला तर रिमेनिंग दोन साइडचे स्क्वेअर एवढा अनिश्चित येणार. म्हणजेच काय तर हा पी स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर असा येणार. म्हणजे जर तुम्हाला ह्या पी स्क्वेअर ची व्हॅल्यू हवी असेल तर तुम्ही हे प्लस मध्ये असणार एक्स स्क्वेअर इकडे पाठवा, म्हणजे मग बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं त्याचा आन्सर येईल आणि मग ही व्हॅल्यू तुम्ही सहजपणे इथे भरू शकता. म्हणजे तुम्हाला काय करता येऊ शकते तर हे ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि पी स्क्वेअरच्या जागेवर तुम्हाला आता ही व्हॅल्यू सहजपणे भरणं शक्य आहे की बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही व्हॅल्यू सहजपणे भरू शकतो. याचे थोडस पुढे जाऊन आपण सोडवायचा प्रयत्न करू. तुमच्या लक्षात येईल हा ब्रॅकेट आहे तो ओपन करू. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे जे फॉर्म्युला आहे त्याचा वापर करू. पहिल्या टर्मचा स्क्वेअर येतो मायनस दोघांच्या मल्टिप्लिकेशनची दुप्पट टू एक्स आणि प्लस दुसरा टर्म आहे त्याचा स्क्वेअर
प्लस मूळच्या दोन बाबी बी स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर याच्यात लक्षात येईल तुम्हाला की प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर हे एकमेकाला कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील हा मूळचा जो एम वन स्क्वेअर आहे शिल्लक राहताना असं राहील ए स्क्वेअर मायनस टू एक्स आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा एक भाग तुम्हाला सर्वसाधारणपणे पाहायला मिळेल याला आपण इक्वेशन वन म्हणून जो ह्या एक्युटँगल ट्रायंगल्स आहे म्हणजे मूळच्या ट्रायंगल मध्ये मेडियन पासून लेफ्ट साईडच्या बाजूला काढलेला जो एक्युटँगल नावाचा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवे असणाऱ्या साईडच्या संदर्भातलं वर्णन आपल्याला मिळालं चला असंच वर्णन आपल्याला याच्यामध्ये काय सापडतं का बघूया मग याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्याला हवे असणाऱ्या मूळच्या ट्रायंगल मध्ये ही एम टू नावाची साईड आहे मग तिचा जर स्क्वेअर केला आपण तर ही जी हायपोथेनियस म्हणून ओळखली जाते ही या मोठ्या ट्रायंगलचा हायपोथेनियस आहे म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजेच काय रिमेनिंग टू साइड त्या दोन्ही साइडचा ऍडिशन किंवा स्क्वेअरचा ऍडिशन हा फॉर्म्युला सुद्धा कळेल तुम्हाला काय आहे की इथे ए प्लस एक्स हा रिमेनिंग साइडचा एक भाग आहे आणि मग राहिला दुसरा भाग हा अल्टिट्यूड आहे म्हणजे याच्यासारखाच इथे पण अल्टिट्यूडचा प्रकार आला हा अल्टिट्यूड तुम्हाला रिप्लेस करता येईल हा अल्टिट्यूड तुम्हाला या दोघांमध्ये रिप्लेस करता येईल या दोघांमध्ये रिप्लेस करू शकाल म्हणजे इथेही काय आहे बघा या छोट्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ए डी एम याचा भाव विचार केला तर याच्यामध्ये सी आहे तो हा हायपोथेनियस आहे रिमेनिंग दोन साइड आहेत त्या आहेत पी स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर याच्यात तुम्हाला जर ह्या पी स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा प्लस एक्स स्क्वेअर जाऊन एक म्हणजे सी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर अशी व्हॅल्यू आहे आणि मग ही व्हॅल्यू तुम्ही इथे रिप्लेस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मूळची ही ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस ही सी स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर आणि पुन्हा हा एक्सटेंड करा ए स्क्वेअर प्लस दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट ए एक्स प्लस हा एक्स स्क्वेअर प्लस या मूळच्या राहिलेल्या दोन बाबी सी स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ह्या दोन बाबी पाहिलेत की लक्षात येईल हे प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर एकमेकाला जाईल म्हणजेच याचाच अर्थ आता तुम्ही सोडवून वेगळं मांडू शकाल म्हणजे तुम्हाला काय मिळेल इथं तर हा जो एम स्क्वेअर आहे एम टू चा स्क्वेअर आहे एम टू इथं मिक्स होईल तुम्हाला लक्षात येईल पहा जरा थोडं वरच्या बाजूला सरतो ही साईड येतो म्हणजे आता तुमच्या लक्षात येणं सहशक्य ह्या एम टू चा जो स्क्वेअर आहे एम टू चा स्क्वेअर हा आपल्याला काय मिळाला इथे तर ए स्क्वेअर प्लस टू एक्स टू एक्स आणि प्लस सी स्क्वेअर अशा टाईप आपल्याला हे मिळालेलं आहे मग आपण याला इक्वेशन टू म्हणायला हवं म्हणजे वेगवेगळ्या दोन ट्रायंगल वरून आपण वेगवेगळ्या दोन गोष्टी मिळवतो चला तर आता विचार करा या दोन बाबींचे वर्गही पहा तुमच्या लक्षात येते का या दोन्ही बाबी आपण जोडवू शकतो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन टू यांच्याकडे पाहिल्यावर असं लक्षात येईल की आपल्याला इक्वेशन वन मध्ये एम वन स्क्वेअर म्हणजे मूळच्या स्कॅलन ट्रायंगल मधली एबी आहे तिच्या साईडचा स्क्वेअर आहे हा आणि इथे एम टू म्हणजे मूळच्या ट्रायंगल मधली एसी साईड आहे तिचा हा स्क्वेअर आहे मग आता आपल्याला या दोन्ही इक्वेशन कडे पाहिलं की लक्षात येईल की या इक्वेशन मध्ये राईट साइड मध्ये मायनस टू ए एक्स आहे याच्यात राईट साइडला प्लस टू ए एक्स जरी दोन्ही इक्वेशन ऍड केली एकमेकांमध्ये तर लेफ्ट साइड मध्ये लेफ्ट साइड एम वन मध्ये एम टू हा स्क्वेअर आहे हा ऍडिशनला जाईल आणि इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट ऍड होईल आणि ऍड होताना हे प्लस टू एक्स आणि हे मायनस टू एक्स एकमेकाला कॅन्सल होतील मग जर तुम्ही हे ऍड केलं इथं लिहितो मी ऍडिंग इक्वेशन वन अँड टू या दोन गोष्टी जर आपण ऍड केले तर काय होईल काय इक्वेशन होईल हे तुमच्या समोर मांडतो मग याच्यामध्ये एम वन चा स्क्वेअर प्लस एम टू चा स्क्वेअर ही लेफ्ट हँड साइड आपण ऍड केली आणि इकडे पाहिलं गेलं तर ही मूळची राशी बघा राईट हँड मध्ये ए स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस बी स्क्वेअर आणि इथे येईल ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस सी स्क्वेअर आणि मग तुम्हाला कळेल हा मायनस टू एक्स आणि प्लस टू एक्स ऑपोजिट म्हणजे टर्म आहे ही कॅन्सल होते आणि मग शिल्लक फक्त काय राहील तर हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि प्लस सी स्क्वेअर पण ह्या सी आणि बी आणि सी यांचं नातं शेजार इथं मांडलेलंच आहे मुळात या ट्रायंगल मधला बी आणि ह्या ट्रायंगल मधला सी वेगळा नसून ही ए एम नावाची मेडियनच आहे म्हणजे ही एकच आहे वेगळी नाहीच आहे म्हणजे बी आणि सी दोन्ही सेपरेट नाहीच आहे म्हणजे दोन्ही एकच आहे
सेपरेट सेपरेट लिहिण्यापेक्षा म्हणजे हे बी इज इक्वल टू सी दोन्ही एकत्र सेमच असेल हे सेपरेट लिहिण्यापेक्षा आपण एक काम करू ए स्क्वेअर प्लस हे बी स्क्वेअर आहेच हे ए स्क्वेअर आहेच याला चेंज करू आणि त्याच्याऐवजी बी स्क्वेअर लिहू कारण सी इथे लक्षात ठेवा बी आणि सी हे सेम आहे हे स्टेप बदलण्याचं रिझन आहे हे तुम्हाला माहिती आणि मग तुमच्या गोष्ट लक्षात येईल की ए स्क्वेअर डबल आलाय बी स्क्वेअर पण डबल आलाय मग तुम्हाला हे कन्वर्ट होईल आणि मग तुम्हाला हे चित्र असं दिसेल हे एम वन चा स्क्वेअर प्लस एम टू चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू ए स्क्वेअर डबल आलाय म्हणजे याला कोएफिशियंट वन असतो याचा एक कोएफिशियंट वन असतो म्हणजे हे वन प्लस वन टू ए स्क्वेअर तसंच इथं पण येईल बी स्क्वेअर याचा कोएफिशियंट वन याचाही कोएफिशियंट वन असतो म्हणजे टू बी स्क्वेअर आणि मग तुम्ही हे शॉर्ट केलेले किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेले सगळे सगळे बाबी आहेत या सगळ्या बाबी जर तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहिल्या फॉर एक्झाम्पल एम वन कशाला मांडलेला आहे इथे लक्षात येईल तुम्हाला हा एम वन इथं आहे एम टू या साईडला मांडलेला आहे त्याच्यानंतर इथेही लक्षात येण्याची शक्यता आहे तुम्हाला ए मग तुम्ही ए ला ही साईड वापरा किंवा ही साईड वापरा कोणती वापरू शकता आणि शिल्लक राहिला तर कोणता बी हा जो पार्ट आहे बी इथं काय बी हा साधारणपणे इथं आपण वापरलंय सी पण तोच आहे बी पण तोच आहे कोणतंही वापरू शकेल बी म्हणलं काय सी म्हणलं काय ही ए बसेल म्हणजे इथं तुम्ही सी स्क्वेअरच्या ऐवजी बी स्क्वेअर लिहिला तसं बी स्क्वेअरच्या ऐवजी सी स्क्वेअर लिहू शकला असतं त्यामुळे इथं बी स्क्वेअर आला काय सी स्क्वेअर आला काय काही फरक पडत नाही म्हणजे अशा अर्थाचा हा भाग हे सगळ्यांचा फुल फॉर्म करू काय दिसेल तो पहा म्हणजे लक्षात येईल एम स्क्वेअर म्हणजेच काय तर हा ए बी चा स्क्वेअर आहे प्लस हा ए सी चा स्क्वेअर आहे इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मध्ये तुम्ही बी एम वापरा किंवा सी एम वापरा म्हणजे तुम्ही कोणताही वापरू शकाल हा बी एम वापरू शकता किंवा सी एम वापरू शकता टू ही मध्ये राहिलेली जी बीच्या जागेवर गडियन आहे त्याचं नाव ए एम आहे म्हणजे अशा पद्धतीने फॉर्म्युला होऊ शकतो फार फार तर इथं तुम्ही बी एम च्या ऐवजी सी एम हेही वापरू शकाल म्हणजे हा फॉर्म्युला साधारणपणे तुम्हाला असं तयार झाल्यासारखं का दिसेल म्हणजे ए बी स्क्वेअर आणि प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू बी एम आय फक्त सी एम वापरले कारण दोन्ही एकच आहे वेगळं काहीच नाही प्लस टू इंटू ही मेडियनच आहे ए बी स्क्वेअर आणि अशा अर्थानं हा तयार झालेला जो भाग आहे हा तयार झालेला जो फॉर्म्युला आहे की जो साधारणपणे इथं पाहायला मिळेल तुम्हाला म्हणजे असा जो भाग आहे याला आपण दुसरं तिसरं काही नाही अपोलोनियस थेरम ह्या ट्रायंगल साठीचा म्हणणार आहे आता हे सगळं तुम्हाला लक्षात येईल थोडस किचकट आहे एकाच फळ्यावर मुद्दा मी सगळे बाबी बसवण्याचा मी प्रयत्न केला ज्यावेळेला ऍट अ टाइम सगळे बाबी एक समोर पाहायला मिळतात त्यावेळेला बऱ्याच शंका दूर होतात म्हणजे टेक्स्टबुक मध्ये काय होतं या टाईपचं ट्रायंगल आहे त्याच्यासाठीचं एक्सप्लेनेशन सगळं वेगळं असतं या टाईपचं ट्रायंगल आहे त्याचं एक्सप्लेनेशन फार वेगळं असतं त्याच्यानंतर तिसरा सुरू होतो तेव्हा त्याचं एक्सप्लेनेशन फार वेगळं असतं म्हणजे या तिघाचा आपल्या एकमेकांशी संबंध लावायला गेलं तर टेक्स्टबुक मध्ये जुळत नाही म्हणजे कधी कधी आपण आपल्या मनानं सुद्धा ह्या गोष्टी सोडवू शकतो सॉल्व्ह करू शकतो शेवट काय तर विद्यार्थी मित्र हे समजणं फार गरजेचं कुठून सुरुवात झाली त्याचे एकाचे दोन ट्रायंगल कसे झाले ऍक्यूट कसा झाला ऑब्ट्यूस कसा झाला मूळचा हा ट्रायंगल खरं आपण याच्यापेक्षा सोपाच घेतला असता इक्विलॅटरल ट्रायंगल तर तुमच्यावर जबाबदारी सोडतो विद्यार्थी मित्र हा जो ट्रायंगल मी आता निवडलाय याच्याऐवजी जर मी याला कदाचित इथं सगळ्यात सुरुवातीला आपण ज्यावेळेस जे तीन ट्रायंगल मांडले त्याच्यामध्ये हा पहिला ट्रायंगलचा प्रकार आहे लेफ्टला झुकलेला दुसरा प्रकार असा राईट साईडला झुकलेला आणि तिसरा होता तो साधारणपणे आठवतो का बघा तुम्हाला आयसीसीच्या टाईपचा आयसीसीच्या टाईपचा होता आणि आणखीन एक होता आपल्याकडे नाही असं इक्विलॅटरल ट्रायंगल असे एकूण चार ट्रायंगलचा आपण विचार करत होतो या चार ट्रायंगलच्या केसेस मधली सगळ्यात अवघड असणारी ही केस ही फर्स्ट केस म्हणून आपण विचारात घेतली आणि त्याच्या अनुषंगाने हा सगळा पसारा वाढलेला हे सगळं आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला मग आता तुमच्यावर मी जबाबदारी सोडतो तुम्ही विद्यार्थी मित्र तुम्ही काय करणं गरजेचं आहे मग हा मूळचा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल घेतानाच इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला तर हे काय होईल हा ट्रायंगल घेताना आयसीसीएस टाईपचा ट्रायंगल जर घेतला तर याच्यामध्ये काय काय चेंज होतील आणि अपोलोनियसचा थेरम कसा दिसेल आणि जर हा राईट साईडला कललेला दिसला असा राईट साईडला कललेला जर ट्रायंगल घेतला तुम्ही की ज्याच्यामध्ये मेडियन असेल आणि अल्टिट्यूड काढला तर मेडियनच्या राईट साईडला जाईल अशी जर डायग्राम तुम्ही काढली तर या डायग्राम मध्ये हा अपोलोनियसचा सगळा थेरम कसा बसेल हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचं
सोडवले सीन ही कंडीशन बी फर्स्ट सोडवे आता राहिली एक दोन तीन वेगवेगळे तीन डायग्राम्स पहिली असेल इक्विलेटरल ट्रायंगल दुसरी आयसोसेलिस ट्रायंगल तिसरी स्कॅलेन फक्त उजवीकडे कलर मग या तिघांसाठी हे सगळं असेच प्रकारचं लिखाण तुम्ही सोडवा तुमच्या वहीमध्ये हे सगळं सोडवल्याच्या नंतर त्या पानाचा फोटो कॅमेराने काढा आणि तो फोटो त्याची इमेज ती मला पाठवा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही हे सगळं लेक्चर मनापासून पाहिलं आणि अपोलोनियस म्हणजे काय आणि तो कसा प्रूफ होतो ह्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत त्याचा अर्थ निघेल. चला विद्यार्थी मित्रो हा स्वाध्याय तुमच्यावर सोडतो आणि आजचा लेक्चर आजचा आपण अपोलोनियसचा भाग किंवा ही जी वर मांडलेली दोन ऍप्लिकेशन आहेत पायथागोरसची की ज्याच्या सहाय्याने आपण अपोलोनियस थेरम आज प्रूव्ह केला हा भाग तुम्हाला आज किचकट का असेल पण तो थोडासा कळायला मदत झाली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल ते लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्र आजच्या दिवसासाठी थांबूया. धन्यवाद.